आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी, बारामतीमध्ये मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप होतोय. मतदारांना दमदाटी केली जात असल्याचं चित्र बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे. या शर्मिला पवार आहेत, युगेंद्र पवार यांच्या मातोश्री. त्या स्वतः एका बूथवरती, एका मतदान केंद्रावरती पोहोचलेल्या आहेत. त्यांनी काही गोष्टींवरती, काही बाबींवरती आक्षेप घेतल्याचंही कळत आहे. पवार कुटुंब, युगेंद्र पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, शर्मिला पवार असतील, सर्वजण सकाळपासून वेगवेगळ्या बूथवरती जात आहेत, तिथला आढावा घेत आहेत, किती मतदान झालं याची नोंद ठेवत आहेत. जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, शर्मिला पवार कोणत्या या बूथ वरती पोहोचलेले आहेत आणि काय आक्षेप घेतला गेलाय? मालक मंदिर, बारामती शहरातील जे मालक मंदिर मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रावरती घड्याळाच्या स्लिपा घेऊन मतदार आतमध्ये गेले होते. या संदर्भात आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यानुसार या मतदान केंद्रावर जे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत, युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार पोहोचल्या, त्यांना या स्लिपा मिळून आल्या आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने शरदचंद्र आपल्या अजितदादा गटाच्या वतीने जे या ठिकाणी पोलिंग बूथ केंद्रावर प्रतिनिधी होते, त्यांनी या संदर्भात सर्व आरोप फेटाळलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं की हे सर्व स्लिपा यांनी जे मतदार घेऊन येत होते त्यांनी सोबत घेऊन आलेले आहेत आणि मुद्दा म्हणून जाणूनबुजून हे स्टंट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. गेल्या अर्धा तासापासून शर्मिला पवार यांनी या बूथ केंद्रावर ठाण मारून त्यांनी इथे ठाण मांडलं होतं आणि आता पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून येणाऱ्या मतदारांची आणि जाण्याची गर्दी पांगवलेली आहे. धन्यवाद जितेंद्र या माहितीबद्दल. तर काय नेमकं घडलं, तर घड्याळाचं चिन्ह असलेल्या स्लिप्स घेऊन काही मतदार या मतदान केंद्रावरती पोहोचलेले होते आणि याच वरनं दमदाटीचा आरोप सुद्धा केला गेला. शर्मिला पवार युगेंद्र पवारांच्या आई आहेत आणि त्यांनी या गोष्टीवरती आक्षेप घेतला, त्यांनीच हा आरोप केला. परंतु त्यानंतर मतदारांनीच या स्लिप्स आपल्या सोबत आणल्याची माहिती मिळाली आहे. सध्या इथली गर्दी पांगवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. बारामतीमधली निवडणूक संवेदनशील सुद्धा बनलेली आहे. हा सामना पवार विरुद्ध पवार आहे, हे कुटुंबियांमध्येच होणारा हा सामना आहे. युगेंद्र पवार लढत आहेत राज्यातले दिग्गज नेते अजित पवार यांच्या विरोधात आणि बारामतीमधल्या एका बूथवरती मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटाकडनं केला गेला. शर्मिला पवार युगेंद्र पवारांच्या आई तिथे पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आणि त्यांनी त्या गोष्टीवरती आक्षेप घेत पोलिसात तक्रार केली. आता इथून जमावाला किंवा गर्दीला पांगवण्यात सध्या यश मिळाल्याची माहिती मिळते. ही दृश्य एक बारामतीमधली. आज राज्यातल्या काही संवेदनशील किंवा जिथे जिथे आपल्याला अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत, मग तो नांदगाव मतदारसंघ असो, धुळ्यातले काही मतदारसंघ असो, कोल्हापूर असो किंवा आता बारामती, वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काहीसं तणावाचं चित्रही पाहायला मिळालं. नांदगावमध्ये दोनही उमेदवार आमनेसामने आले, गोंधळ झाला. आता युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला या बारामतीतल्या एका मतदान केंद्रावरती पोहोचल्या. त्यांनी तिथे स्वतः जाऊन पाहणी केली. इथे काही मतदारांना दमदाटी केल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. मतदार इथे मतदानाच्या वेळेला घड्याळाचं चिन्ह असलेल्या स्लिप्स घेऊन आलेले होते आणि त्याच्यावरतीसुद्धा आक्षेप नोंदवला गेला. सध्या पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती मिळते आहे. स्वतः युगेंद्र पवार आपल्या सोबत आहेत. युगेंद्र नमस्कार, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये. नेमकं काय प्रकार घडतोय बारामतीमध्ये? सॉरी, नेमका प्रकार काय घडतोय? आता आम्ही शर्मिला पवारांची एक व्हिडिओ क्लिप पाहतोय जिथे त्यांनी आक्षेप घेतलाय की दमदाटी केली जाते मतदारांना, तर नेमकं चित्र काय सध्या बारामतीमध्ये? मी आता दुसऱ्या बारामतीच्या, खरं तर दुसऱ्या साईडला आहे, दुसऱ्या टोकाला आहे, निंबूत म्हणून गाव आहे तिथे. पण आता मला फोन आलेला की तिथं शहरात एक वॉर्ड आहे, तिथं खूप दमदाटी केली जाते. खाटिक गल्ली त्या वॉर्डचं नाव आहे आणि तिथं आपले कार्यकर्ते तिथं एकटे लढतायत
आणि त्यांना धमक्या दिले जात आहेत की जीवेनी मारतील वगैरे, असे तिथे धमक्या काही काही कार्यकर्त्यांना दिले जात आहेत अशी तक्रार आपल्या कार्यकर्त्यांकडून येते. आणि लोकसभेला पण असंच होतं आणि विधानसभेलाही ते तसंच करतायत. प्लस तिथं भरपूर स्लिपा सापडले, त्या स्लिपवर कुठलंही चिन्ह नसलं पाहिजे, पण त्यांनी ते त्यांचं चिन्ह त्या स्लिपवर स्टॅम्प करून बूथच्या आत ते सगळे चिन्ह आणि स्लिप ते सापडले गेलेत. एक फक्त छोटीशी, अजून मी तिथं पोहोचलेलो नाहीये त्याच्यामुळे ते मला 100% अजून माहिती नाहीये, पण फोनवर जे काही माहिती आली आहे ते मी तुम्हाला सांगतोय. एक छोटीशी अपडेट अशी आहे की याच बूथवरती आता अजित पवार सुद्धा पोहोचलेत. आपण आरोप करताय धमकावल्याचा, मतदारांना दमदाटी केल्याचा, हे सगळं का घडते? बारामतीत असं चित्र महाराष्ट्रानं आजवर कधी पाहिलेलं नव्हतं. कधीच नाही, पहिल्यांदा लोकसभेला बघितलं आणि आता परत विधानसभेला बघायला मिळतंय. पण हे असं का होतंय असा आपला अंदाज आहे? हे आम्ही करत नाहीये, त्याच्यामुळे जे करतायत त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे. आणि जे आज सत्तेत आहेत त्यांनी कायदा जास्त कडक केला पाहिजे, एवढीच विनंती तुमच्या माध्यमातून त्यांना राहील. अच्छा, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बारामतीकरांना आपण काय आवाहन कराल? की स्वाभिमान ठेवा, पवार साहेबांना विसरू नका आणि स्वाभिमानाला मध्य, महाविकास आघाडीला साथ द्या, हे सगळं थांबेल. अच्छा, आपण निंबूत मध्ये आहात, आपण स्वतः सुद्धा जिथे थोडासा गोंधळ झालाय त्या बूथवरती तिथे जाणार आहात का? हो, मी आता करत करत तिथं जातोय, आता माझी आई तिथं आहे त्याच्यामुळे तिथं जायची आता तरी मला गरज नाहीये, पण हा सगळा जो परिसर आहे तो कम्प्लीट करून मी तिथं पोहोचतो. माझे वडील पण तिथं आहेत, ते जवळ शहरातच आहेत, ते दोघं पोहोचतील तिथं. शरीव मोटर्सच्या ऑफिसवरती अचानक छापे पडणं, आता काही बूथवरती दमदाटी होणं, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही काय, शेवटी लोक ठरवतात लोकशाहीमध्ये, आणि हे करत असताना खेळाडू वृत्ती ठेवली पाहिजे, ती ठेवली जात नाहीये, याच आम्हाला वाईट वाटतं, बाकी काय नाही. आपले आभार, आपण संवाद साधलात न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांशी त्याबद्दल. तर बारामतीमधलं हे एक बूथ आहे आणि याच बूथवरती काही आक्षेप घेण्यात आले आहेत शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराकडनं. इथे नेमकं घडलंय काय? तर इथे मतदारांना दमदाटी केली जाते अशी पहिली माहिती मिळाली. शर्मिला पवार ज्या युगेंद्र पवारांच्या आई आहेत त्या तिथे पोहोचल्या. एक आणखी एक गोष्ट निदर्शनास आली की काही स्लिप्स इथे घेऊन आलेले होते मतदार. खरं तर ज्या स्लिप्स दिल्या जातात, ज्यांचं वाटप केलं जातं मतदान यादी क्रमांक पाहण्यासाठी किंवा आपला अनुक्रमांक पाहण्यासाठी, त्याच्यावर कोणत्याही पक्षाचं चिन्ह नसावं. पण या स्लिप्सवरती घड्याळाचं चिन्ह होतं, म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचं चिन्ह होतं, याच्यावरती सुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे. याच बूथवरती याच परिसरात अजित पवार पोहोचल्याची सुद्धा माहिती मिळते आहे आणि युगेंद्र पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ते स्वतः सुद्धा या मतदान परिसरामध्ये जाऊन आढावा घेतील अशी माहिती आहे. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं कळतं आहे.